राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यात सध्या नवा राजकीय वाद सुरू आहे. काका विरुद्ध पुतण्या लढाईत सत्ताधारी आणि विरोधकही प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच आता सदाभाऊ खोत यांनी शरद पवार सैतान आहेत अशा जहरी शब्दात टीका केली आहे. शरद पवार सैतान आहेत, या सैतानाला त्याचं पाप सध्या फेडावं लागतंय असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. त्यानंतर आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच आतापर्यंत पुण्यामध्ये काका मला वाचवा अशी हाक ऐकू येत होती, पण आता पुतण्यापासून मला वाचवा अशी नवी हाक महाराष्ट्राला ऐकू येते असा टोलाही यावेळी सदाभाऊ खोत यांनी लगावलाय. पवार साहेबांच्या वरती नियतीनं काळानं मोठा सूड उगवला की त्यांना घाव गाड्याकडे धावत यावं लागत आहे आणि मला वाचवा मला वाचवा. आणि मी म्हटलं तर की पुण्यामध्ये काका मला वाचवा अशी हाक ऐकू आलेली होती या महाराष्ट्राला, पण आता नवी हाक या महाराष्ट्राला ऐकू येत आहे की पुतण्यापासून मला वाचवा. जैशी करणी वैशी भरणी, जे पाप पूर्वीच्या काळामध्ये बापानं केलं तर लेखाला फेडायला लागायचं, पण या कलियुगामध्ये जो पाप करतो त्यालाच फेडावं लागतं आणि शरद पवारांना त्यांचं पाप खऱ्या अर्थानं फेडावं लागत आहे. भविष्यकाळामध्ये आम्हा कार्यकर्त्यांचं काम राहील की गावगाड्यामध्ये हा सैतान येता परत कामा नाही. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.